सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मल्हारपेठ पोलीस ठाणे व पोलीस वसाहत इमारतीचा ई भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला। पाहुयात सविस्तर बातमी। 1995 पासून पाठपुरावा करूनही मल्हारपेठ पोस्टचे पोलीस ठाण्यात रूपांतर होत नव्हते, तसेच वसाहतीच्या इमारतींचा प्रश्नही प्रलंबित होता। मात्र आता शिवसेना आणि मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर विशेष प्रयत्नातून 20 कोटी रुपयांचा मल्हारपेठ पोलीस ठाणे व वसाहतींच्या इमारतीला परवानगी मिळाली असून त्यांचे औपचारिक उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत असल्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले। स्वप्नील गवाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। आदरणीय साहेब आणि आदरणीय दादा, मी सर्वप्रथम माझ्या गृह विभागाच्या वतीने आपणा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक या समारंभाच्यासाठी स्वागत करतो। या ठिकाणी खूप प्रयत्न साहेब, हे मल्हारपेठचा आउटपोस्ट याचं पोलीस स्टेशन व्हावं म्हणून आपलं 1995 सालापासून जे माझे प्रयत्न, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब गृहमंत्री असल्यापासूनचे माझे प्रयत्न याच्यासाठी सुरू होते। अनेक तांत्रिक अडचणी काही निर्माण झाल्या आणि मग आता आपल्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारनं या प्रकल्पाला या ठिकाणी विशेष मान्यता दिली। हे आउटपोस्टचं अपग्रेडेशन झालं, दर्जा उन्नतीकरण झालं आणि मल्हारपेठला एक नवीन पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याचे शासन आदेश, नोटिफिकेशन, गॅझेट ह्या सगळ्या सरकारी पूर्तता झाल्या। हाऊसिंगच्या माध्यमातून या ठिकाणी पोलीस ठाण्याची इमारत 4 वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांची निवासस्थानं आणि 56 या ठिकाणी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या करताची निवासस्थानं, अशा पद्धतीचा एकूण हा प्रकल्प 20 कोटी रुपयांचा हा पाटण मल्हारपेठ सारख्या दुर्गम डोंगरी भागामध्ये आज या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या भूमिपूजनानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।